अंतर्गत नए बदली में वाड़ी के नवनिर्वाचित वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजेश तटकरी ने बुधवार को अपना पदभार संभाला। पीआई राजेश तटकरी की पुणे से नागपुर शहर में तबादला हुआ है। तटकरे मूल रायगढ़ जिले से हैं। 2001 में तटकरे महाराष्ट्र पुलिस दल में शामिल हुए। 2002 से 2005 तक नागपुर शहर के लकड़गंज थाने में कार्यरत थे। इस पुलिस स्टेशन के क्षेत्र में कुल 4 बेड कार्यरत है। कंट्रोल वाड़ी बेड, दत्तवाड़ी बेड, आठवां मेल बेड, वर्धामना बेड को एपीआर राहुल सावंत और पीएसआर महेश खोड़की वाड़ी पुलिस स्टेशन के डीपी दस्ते का नेतृत्व करते हैं। नागपुर मेट्रो समाचार से बात करते हुए पीआई राजेश तटकरी ने बताया कि कैसे वाड़ी पुलिस ने आसपास के इलाकों में सड़क दुर्घटनाओं सहित अपराधों की रोकथाम के लिए कई पुख्ता उपाय योजना करने वाले हैं। पुलिस आयुक्त सीपी डॉक्टर रविंद्र सिंगल, पुलिस उपायुक्त डीसीपी जोन 1 अनुराग जैन के निर्देशों के बाद क्षेत्र में कुख्यात अपराधियों के खिलाफ कार्रवाई तेज कर दी जाएगी। यह कदम कारगर साबित होगा क्योंकि अब से पीआई राजेश तटकरी ने अपना कार्यभार संभाला है। वाड़ी पुलिस स्टेशन परिसर में आपराधिक गतिविधियों में काफी कमी करने की जानकारी है। पदभार संभालने के बाद वाड़ी शहर के प्रतिष्ठित नागरिकों द्वारा शुभेच्छाओं का वर्षाव शुरू हुआ है। सर्वप्रथम धन्यवाद। वाड़ी पोलीस स्टेशनला मी आता 2 दिवसापूर्वी चार्ज घेतलेला आहे। तर कोणाचीही काही तक्रार असेल त्यांनी बिनधास्त द्यावं आणि आपली तक्रार जी आहे ती आमच्याकडे मांडावी। त्याच्यावरती जी कायदेशीर पद्धतीने कारवाई आहे त्याप्रमाणे करण्यात येईल। पोलीस स्टेशनला येण्यास कुणी घाबरण्याची गरज नाही, कारण आपलंच पोलीस स्टेशन आहे आणि त्यामुळे आपण कुणी यावं आणि खरोखर पीडित आहेत त्यांनी मदत करण्याचे आमच्या पद्धतीने जी कायदेशीर जेवढी मदत आहे ते आम्ही निश्चित करू। त्याच्यामध्ये एकतर पहिली गोष्ट खोटी तक्रार देणे हा सुद्धा गुन्हा आहे आणि जर तसं निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई त्यांच्यावरती करण्यात येईल। जे खोटी तक्रार कुणी दिली तर जे अवैध धंदे असेल किंवा गुन्हेगारी आहे यावरती जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात ज्या प्रचलित कायदे आहेत त्याप्रमाणे कडक कारवाई त्यावरती करण्यात येईल आणि त्याबाबत कुणालाही काही माहिती मिळाली तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला। तर महिलांच्या संरक्षणासाठी पहिले एक गोष्ट आहे की महिलांनी जसं पहिला मी आवाहन केलं की कोणी जे पीडित आहे त्यांनी तक्रार द्यावी, आम्ही तुमच्या मदतीला आहोत। त्याप्रमाणे महिला ज्या आहेत ज्या पीडित आहेत त्या मोठली येत नाहीत, पुढे येत नाही, तर त्यांनी समोर आलं पाहिजे आपली तक्रार। ठीक आहे, आमच्याशी डायरेक्ट संपर्क साधला किंवा आमच्या महिला अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला, जी काय तक्रार आहे ती समजली पाहिजे आणि जर तक्रार आली त्याच्यानंतरच पुढच्या कारवाई करण्याचं। तरी पण आपल्याकडे मार्शल्स आहेत, पेट्रोलिंग चालू आहे, 112 डायल नंबर आहे, पोलीस स्टेशनचा नंबर आहे, बीट अधिकाऱ्यांचे नंबर आहेत, त्यांच्याशी कधीही संपर्क साधावा। 24/7 आपल्यासाठी सेवा उपलब्ध आहे। एनबीसी न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटील की रिपोर्ट।